याने सांगितलं की मी तुमच्या जेवणात विष मिसळलं. जर मी तुमच्या जेवणात विष मिसळलं असतं तर आता तुमच्या समोर उभी नसते, तर माझं मृत शरीर असत. आई ही बरोबर बोलतीये, पण हे जेवण खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप त्रास झाला होता ना? हो, बहुतेक हिने फक्त आमच्याच जेवणामध्ये विष मिसळलं असेल. ते चुकीचा विचार करताय तुम्ही. मी आई जगदंबेसाठी जो नैवेद्य बनवला तोच मी तुम्हाला दिला. आई जगदंबेचा नैवेद्य खाऊन कुणालाच त्रास होत नाही आणि नुकसानही होत नाही. उलट हा नैवेद्य ग्रहण केल्यावर सगळे त्रास दूर होतात. पण असं दिसतंय इथे ना कुणाचा देवीच्या नैवेद्याशी, तिच्या भक्तीशी, श्रद्धेशी काही संबंध नाहीये. इथे ना कुठलं देवघर आहे, ना कुठल्या देवी देवतांची मूर्ती. इथे तर कुणी देवाचं नावही घेत नाही. म्हणून इथे नैवेद्याचंही विष तयार होत. हा कसला महाल आहे? आमच्या महालाचा, आमच्या मुलाचा, आमच्या संस्कारांचा अपमान करतेस. कोण समजतेस कोण तू स्वतःला? आई जगदंबेची भक्त आणि मी कुणावर बोट नाही उचलत, फक्त खरं बोलते. आणि तुम्हीही आई जगदंबेच्या शक्तीला मानत असाल ना? आणि तुमचा मुलगाही मानतो, म्हणून तर तुम्हाला शोधता शोधता तो आमच्या गावातल्या मंदिरात आला होता. तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. मग सांग, तू देवीजवळ जी प्रार्थना केलीस त्यांनी तुझं ऐकलं ना? मग देवीच्या प्रसादाने, प्रार्थनेने, भक्तीने कुणाला काय नुकसान होऊ शकतं? मुलगी अधिराजला भक्तीच्या वगैरे गोष्टी सांगून त्याचे कान भरतील.